नमस्कार मंडळी, मी रुचा खमंग खानदेशीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीने बनवलेले चिवळच्या भाजीचे भेंडके किंवा फुनक्यांची रेसिपी। हे भेंडके बनवायला अगदी सोपे आहेत, शिवाय झटपटही होतात आणि आपण यामध्ये डाळींचा वापर केल्यामुळे खूप पौष्टिकही होतात आणि चविष्टही होतात। आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल आणि माझे चॅनल अजून सबस्क्राइब केले नसेल तर विविध चविष्ट आणि खानदेशी रेसिपीसाठी आजच माझे चॅनल खमंग खानदेशी नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या कृतीला। चिवळच्या भाजीचे भेंडके बनवण्यासाठी मी इथे घेतली आहे अर्धा पाव चिवळ। ही चिवळ मी व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही चिवळ माझ्या बागेतली असल्यामुळे हिच्या ज्या दांड्या आहेत ह्या बारीक आहेत। आपण जर चिवळ बाजारातून विकत आणलेली असेल तर त्याच्या दांड्या ज्या असतात ह्या जरा जाडसर असतात, त्या आपल्याला निवडून काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर चिवळला मुळंसुद्धा असतात, तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यात काही कचरा असेल तर तोसुद्धा आपल्याला काढून आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून ती वापरायची आहे। चिवळची भाजी जर आपल्या इकडे उपलब्ध नसेल तर हिला घोळची भाजी म्हणतात, ह्याचीसुद्धा भेंडके ह्याच पद्धतीने बनवतात। हे सुद्धा फार चविष्ट लागतात। आणि जर आपल्याकडे दोघंही भाज्या उपलब्ध नसतील, घोळ आणि चिवळ, तर साध्या कांद्याचे सुद्धा आपण भेंडके करू शकतात किंवा फुनके करू शकतात, ते सुद्धा चवीला खूप छान लागतात। फुनके बनवण्यासाठी सर्वप्रथम आता आपण डाळी भिजत घालणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतली आहे 1 कप तुरीची डाळ आणि 1/4 कप चवळीची डाळ। चवळीची डाळ घातल्यामुळे आपले जे फुनके आहेत ते फार छान व्यवस्थित नरम होतात, त्यामुळे आपण आज चवळीच्या डाळीचा वापर करणार आहोत। मगाशी दाखवलेली तूर डाळ आणि चवळीची डाळ मी स्वच्छ धुवून 8 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। आपली डाळ आता भिजून रेडी आहे। मगाशी भिजत घातलेली डाळ मी आता चाळणीवर निथळत ठेवलेली आहे। आपण आता ही डाळ वाटून घेणार आहोत। त्या अगोदर आपण आता चटणीचे साहित्य बघून घेऊया। त्यासाठी मी इथे घेतले आहे 10 ते 12 हिरव्या मिरच्या। मिरच्यांचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा अधिक करू शकता। हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी आपण लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर मी इथे घेतलं आहे मीठ, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 टीस्पून जिरे। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये डाळ आणि चटणी असं थोडं थोडं करून बिना पाण्याने मध्यम अशी आपण हिला वाटून घेणार आहोत। आपण आता आपली सगळी डाळ वाटून घेतलेली आहे, बघा अशी मध्यम मीला वाटून घेतलेली आहे। आता आपण या डाळीमध्ये एक एक जिन्नस ॲड करणार आहोत। त्यासाठी मी इथे ही चिवळची भाजी व्यवस्थित बारीक कापून घेतलेली आहे, ती घालूया। 1 मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो आपण घालूया। 1 हळद घेतलेली आहे 1 टीस्पून, ती घालूया। 1 बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे सर्व आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भेंडक्यांचे रवण आता तयार आहे। आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचे आहे, त्यामुळे भेंडके खूप छान व्यवस्थित नरम होतात। आणि पुन्हा एकदा याला छान कालवून घ्यायचे आहे। भेंडके वाफवण्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे। त्या पाण्याला उकळी आली की त्यावर आपण ही चाळणी ठेवणार आहोत। चाळणीमध्ये मी खाली केळीचे पान घेतलेले आहे। आपल्याकडे केळीचे पान नसेल तर आपण साधे कापडसुद्धा घेऊ शकतात, किंवा कापड जरी नसेल तरी साध्या चाळणीला तेलाचा हात लावून मग त्यावर आपण भेंडके बनवायचे आहेत। आज आपण इथे चाळणी आणि केळीचे पान घेतलेले आहे, ते आपण याच्यावर ठेवून घेऊया आणि पाण्याला उकळी आली की भेंडके बनवायला घेऊया। पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण भेंडके बनवूया। आपण मगाशी जे रवण तयार करून घेतले आहे त्याचे आपण भेंडके बनवून घेऊया। त्यासाठी साधारणतः मध्यम आकाराचा हा गोळा घ्यायचा रवणाचा आणि असे लांबट आकाराचे भेंडके छान व्यवस्थित तयार करायचे आणि ते ह्या पानांवर ठेवायचे। 2 भेंडक्यांमध्ये थोडासा गॅप ठेवायचा, कारण हे जेव्हा वाफवले जातात तेव्हा ते थोडे फुलतात, त्यामुळे त्याच्यामध्ये जागा असायला हवी। आणि आता अशाच पद्धतीने आपण इतर भेंडकेसुद्धा बनवून घेऊया। आपले सगळे भेंडके बनवून रेडी आहे। आता 15 ते 20 मिनिट मध्यम आचेवर आपण याला झाकून ठेवूया आणि व्यवस्थित वाफवून घेऊया। 15 मिनिट झालेले आहेत, आता आपण भेंडके चेक करून बघूया। बघा किती मस्त दिसत आहे, रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे। सुरी घ्यायची आहे आणि त्याला मध्ये टोचून बघायची आहे।
सुरी जर क्लियर आली तर समजायचे आहे की आपले भेंडके तयार झालेले आहे। आपले भेंडके तयार झालेले आहे, गॅस बंद करून घेऊया आणि आता हे आपल्याला सर्विंगसाठी रेडी आहे। आपले गरमागरम खानदेशी पद्धतीने बनवलेले चिवळच्या भाजीचे फुंके आता रेडी आहे। यावर कच्चे शेंगदाण्याचे तेल घालून खाण्याची ही पद्धत आहे। सोबत गरमागरम ताकाची खडी खूप छान लागते। तुम्ही या सगळ्यांचा आस्वाद घ्या आणि तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये जरूर कळवा। तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। माझे चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील। अशीच एक छानशी आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागात। धन्यवाद।